लॉकडाऊनच्या काळात गरिबांना अन्नधान्याची अडचण येऊ नये आणि कुणीही उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकारनं राबवलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत गेल्या 7 महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना मोफत धान्याचं वाटप होत आहे. या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, मका आणि तूर डाळीचं वाटप सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या स्वस्त धान्य दुकानातून हे मोफत धान्य मिळत असल्यामुळे लाभार्थी आभार व्यक्त करत आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून आम्हाला स्वस्त धान्य दुकानामध्ये 6 महिन्यापासून जे धान्य मिळते आहे त्यामधून आमची चिंता मिटली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मका आणि तांदूळ रेग्युलर मिळते, गहू तांदूळ पण मिळतात आणि चणा डाळी मिळते. त्याच्यामुळे आमच्या उपजीविकेचे जे साधन आहे त्याच्यामध्ये आम्हाला पुष्कळ भर पडली आहे. त्याच्यामुळे आमचं सर्व काम सुरळीत चाललं आहे. प्रधानमंत्री योजनेमधून जे मोफत धान्य मिळत आहे ते दर महिन्याला मिळते. गहू, डाळ, तांदूळ आणि मका हे मोफत आहे. आमची चिंता दूर झालेली आहे. कामं नसल्यामुळे हे धान्य मिळाल्यामुळे आम्हाला खूप आधार आहे आणि प्रधानमंत्री योजनेचे मी खूप खूप आभारी आहे. कोरोना संकट काळात प्रधानमंत्री गरीब धान्य योजना ही देशातल्या गरजू नागरिकांसाठी संजीवनी ठरली आहे.